नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण प्राण्यांची वैशिष्ट्ये बघताना त्यांचा रंग, आकार शिवाय त्यांची हालचाल सुद्धा लक्षात घेतो। आता काही प्राणी जमिनीवर चालतात, काही पाण्यात राहतात, काही हवेत उडतात, यावरून आपण त्यांची हालचाल बघणार आहोत। तर जमिनीवर चालणारे प्राणी जसे की गाय असेल, बैल असेल, शेळी असेल, हे सर्व प्राणी जमिनीवर राहतात आणि चालतात। आपण सुद्धा दोन पायाने जमिनीवर चालतो। शिवाय पाण्यातील जे काही प्राणी आहेत ते पाण्यामध्ये पोहतात, जसे की मासा असेल, मोठे मासे असतील, छोटे मासे असतील, इतरही स्टारफिश किंवा डॉल्फिन, शार्क वगैरे असे समुद्रातील प्राणी असतील, हे तिथे वेगवेगळ्या पद्धतीने आपली हालचाल करत असतात। काही मासे जोरात पोहू शकतात, काही संतगतीने पोहतात, काही वेगवेगळ्या पद्धतीने हालचाल करतात। ते वेगवेगळ्या पद्धतीची हालचालसुद्धा हे त्यांचं एक वैशिष्ट्य असते। शिवाय आकाशात उडणारे जे पक्षी आहेत किंवा आजूबाजूला आपल्या घरामध्ये उडणारी माशी आहे, तिची हालचाल आपल्या पाळीव प्राण्यांमधील कोंबडी, ही कोंबडी जास्त उडू शकत नाही, किंवा चिमणी असेल, चिमणी विशिष्ट अंतरापर्यंत उडते, त्याच्याहीपेक्षा उंच उडणारे पक्षी म्हणजे घार, त्याच्याहीपेक्षा उंच उडणारा पक्षी म्हणजे गरुड, अशा पद्धतीने वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या अंतरावरून आणि वेगवेगळ्या प्रकारे हालचाल करतात। त्याशिवाय फुलपाखरू तुम्ही बघितले असेल की फुलपाखरू हे वेगवेगळ्या पद्धतीने झिगझॅग मोशनमध्ये ते उडत असतात। याशिवाय रात्रीच्या वेळी उडणारे सुद्धा पक्षी तुम्ही बघितलेले असेल, जसे की वटवाघळ, हे रात्रीसुद्धा उडत असतात, इतर पक्षी रात्री उडत नाहीत। अशा पद्धतीने तसेच प्राणी त्यांची हालचाल यावरून त्यांचे वैशिष्ट्य आपण ओळखू शकतो। याचद्वारे तुम्ही हालचाल वेगवेगळ्या पद्धतीची कशी आहे हे तुम्हाला समजले असेल।